अवघ्या 4 दिवसांवर मकर संक्रांति हा सण येऊन ठेपलाय। गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या नवापूर शहरात मकर संक्रांति मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, परंतु मागील 2 वर्षांपासून कोरोना संकट या सणावर असल्याने पतंग विक्रेत्यांना मोठा आर्थिक नुकसान या 2 वर्षात सहन करावा लागला आहे। यंदाच्या वर्षी मकर संक्रांतीनिमित्त पुन्हा व्यवसाय तेजीत येईल अशी आशा असतानाच पुन्हा कोरोनाने आपलं डोकं वर काढायला सुरुवात केली आहे। अशातच पुन्हा लॉकडाऊन लागतो की काय या भीतीने पतंग विक्रेते व्यावसायिक भीतीच्या वातावरणात व्यवसाय करीत आहे। मागील 2 वर्षांपासून हा आर्थिक झळ सहन केलेल्या पतंग विक्रेत्यांना यावर्षी देखील या कोरोना विषाणूमुळे आर्थिक झळ बसते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे। पतंग खरेदीकडे ग्राहकांचा अजूनही पाहिजे तसा ओढ निर्माण न झाल्यानं पतंग विक्रेते आर्थिक संकटात सापडले आहे। प्रेमेंद्र पाटील, नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर। दोराचे भाव एवढे, कॉटनच्या दोराचे भाव एवढे वाढले आहे, त्यामुळे यावेळी धंदा 25% बी कमी आहे। आणि हे करोनामुळे काय केव्हा काय मार्गदर्शन येईल त्याच्या हिशोबाने लोक पण घाबरत आहे, म्हणून काय कोणी हे करत नाही आहे। माझ्या घसणामध्ये बी आम्हाला एकदम यावेळी खोटंच आहे।